नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला मी आज एक प्रसंग सांगणार आहे. तो प्रसंग म्हणजे 1972 आहे. आपल्या भारत देशामध्ये संपूर्ण सर्वत्र 1972 भीषण दुष्काळ पडला होता आणि या दुष्काळामध्ये प्रत्येक जनता ही अन्न व धान्य यापासून वंचित होती व उपासमाराची वेळ प्रत्येक जनतेवरती आली. तर यावर उपाय म्हणून आपल्या शेती विभागामध्ये आपल्या देशाने बरीचशी क्रांती केली, बऱ्याचशा सुधारणा केल्यात. शेतीतील विविध वेगवेगळे उपाययोजना करून कशा प्रकारे अन्न सर्वांना पुरेल, सर्वांसाठी अन्न कसं उपलब्ध होईल यासाठी शेती, शेतीमधील विविध उपयोग, शेती कशी करायची, शेतीमध्ये मशागत कशी करायची, मशागतीनंतर कापणी कशी करायची, त्याचबरोबर शेतीची विविध कामं ऋतुमानानुसार, हंगामानुसार कोणत्या हंगामात कोणती शेती करायची, कुठलं उत्पादन घ्यायचं, कुठलं पीक घ्यायचं, त्याचबरोबर कुठले खतं वापर करायचे, तसेच शेतीच्या सुधारित तंत्रज्ञानाचा अवलंब करून कशा पद्धतीनं जी समस्या आहे ती समस्या पुन्हा उद्भवणार नाही यासाठी विविध स्तरावरती शासनस्तर त्याबरोबरच विविध मान्यवर असे त्यांनी शेती विभागामध्ये प्रयोग केले आणि आपल्या देशामध्ये हरित क्रांती झाली. आणि हरित क्रांती झाल्यानंतर देशामध्ये शेतीचं उत्पादन वाढलं, त्याचबरोबर जनतेतील प्रत्येक घटक हा उपासमारीची वेळ त्यावर येऊने यासाठी प्रयत्नशील राहिला. तर आज आपण इयत्ता 5वीतील परिसराभ्यास या विषयातील सर्वांसाठी अन्न हा घटक आपण पाहणार आहोत.